नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या स्कॉलरशिप स्टडी पॉईंटमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप एक्झाम दोन हजार एकवीस या पेपरचा पेपर सोल्युशन पाहणार आहोत हा प्रश्न पहिला एक ते तीन साठी खालील उतारा काळजीपूर्वक वाचा व त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा तर आता आपल्याला हा उतारा व्यवस्थित वाचन करायचा आहे डॉल्फिन हा खोल समुद्रात राहणारा मासा आहे त्याची लांबी सुमारे दहा फूट असते त्याचे तोंड पक्षाच्या चौजीसारखे असते त्याचा पोहण्याचा वेग ताशी सरासरी तीस मैल असतो काही वेळा तर ते ताशी चाळीस ते साठ मैल वेगाने पोहतात डॉल्फिन मासा इतर माशासारखा अंडी घालत नाही तर तो सस्तन प्राणी आहे माशांप्रमाणे त्याला कल्लेही नसतात श्वास घेण्यासाठी मधूनमधून त्याला पाण्याबाहेर यावे लागते डॉल्फिन विभिन्न प्रकारचे बत्तीस आवाज काढतो डॉल्फिन माणसासारखा मोठमोठ्याने हसू शकतो ओरडूही शकतो शिकारीचा पाठलाग करताना तो, करता तो गुरगुरतो आणि शिकार पकडल्याच्या आनंदाच्या भरात तो म्याव असा आवाज काढतो शत्रूला घाबरवण्यासाठी तो, तो उच्च स्तरात ओरडतो डॉल्फिन माशाचे श्रवणेंद्रिय फारच तीक्ष्ण असते आपल्या दूरच्या प्रवासात हे मासे एकमेकांशी एका विशेष प्रकारच्या धनिरेने संपर्क साधतात तर पहा अशा प्रकारे व्यवस्थित काळजीपूर्वक का आपल्याला उतारा वाचन करायचं आहे तर आता पहिला प्रश्न पाहूयात आपण डॉल्फिनच्या बाबतीत अचूक माहिती दर्शवणारा पर्याय निवडा तर इथे पहा आपल्याला काय म्हणलेलं आहे अचूक माहिती दर्शवणारा पर्याय निवडा अचूक म्हणजे काय जे चुकीचं नाही ते म्हणजेच काय तर अगदी बरोबर पर्याय आपल्याला शोधायचा आहे तर पर्याय पाहूयात आपण डॉल्फिन मासा अंडी घालतो अंडी घालतो का तो नाही तो तर एक सस्तन प्राणी आहे कारण मनुष्याप्रमाणे तो देखील आपल्या पिलांना जन्म देतो दुसरा पर्याय पहा डॉल्फिन मासा अनेक का आवाज काढतो तर डॉल्फिन मासा विभिन्न प्रकारचे बत्तीस आवाज काढतो म्हणून हा पर्याय काय आहे बरोबर डॉल्फिनचे श्रवणयंत्र तीक्ष्ण नसते म्हणलेले आहे तर हे चुकीचं पर्याय आहे कारण डॉल्फिन माशाची श्रवणयंद्रे फारच तीक्ष्ण असते म्हणून हे चुकीचं पर्याय आहे पहिलं आणि तिसरा पर्याय हे चुकीचं आहे तर आता चौथा पर्याय पाहूयात डॉल्फिनचे तोंड पक्षाच्या चुकीसारखे असते असते का ते तर होत हे देखील पर्याय बरोबर आहे कारण त्याचे तोंड पक्षाच्या सूचीसारखे असते इथे तर लिहिलेलं आहे मग आता पहा याचं उत्तर कोणतं बरोबर आहे आपल्याला तर सांगितलं की अचूक पर्याय निवडा पण इथे दोन नंबरचा आणि चार नंबरचा पर्याय हे दोन्ही देखील बरोबर आहेत तर पहा नाही या क्वेश्चनमध्ये हे दोन्हीही पर्याय अचूक आहेत म्हणून इथे हा प्रश्न हा कन्फ्युजिंग आहे तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण तर पुढील प्रश्न पहा प्रश्न दुसरा पुढीलपैकी कोणत्या अर्थाचा शब्द उतारात आला नाही तर इथे आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचा आहे विद्यार्थ्यांना आपल्याला या पर्यायापैकी असा शब्द शोधायचा आहे की ज्याचा समानार्थी शब्द हा उतारात आलेला नसेल अलग लक्षात तर पाहूयात आपण आता पर्याय पाहूयात आपण मीन पारद उथळ आणि विह तर मीन म्हणजे काय मासा मासाचा समानार्थी शब्द आहे मीन मासा हा शब्द तर उतार्यामध्ये आलेला आहे दुसरा पर्याय काय आहे पारद पारद म्हणजे काय शिकार पारधी म्हणजे शिकारी आणि पारद म्हणजे शिकार तर पहा हा देखील शब्द उतार्यामध्ये दे आलेला आहे तर तिसरा पर्याय पहा उथळ उथळ म्हणजे काय की जास्त खोल नसलेला म्हणजे खोलचा विरुद्धार्थी शब्द आहे उथळ खोल हा शब्द देखील उतार्यामध्ये आलेला आहे पण खोलचा विरुद्धार्थी शब्द आहे हा त्याच्या अर्थाचा शब्द नाही आहे हे लक्षात घ्या तर चौथा पर्याय पाहूयात आपण विहग विहग कशाचा समाधी शब्द आहे पक्षाचा पक्षी खग विहग विहंग हे सगळे पक्षीचे समाधी शब्द आहेत मग पक्षी हा शब्द देखील आलाय का उत्तरामध्ये आलेला आहे कुठे आलेला आहे पहा बरं इथे पहा त्याचे तोंड पक्षाच्या शब्दासारखे असते म्हणजेच काय तर पहा विहगचा समाधी शब्द देखील पर्यात आलेला आहे मीनचा समाधी शब्द मासा पार म्हणजे शिकार आणि विहग म्हणजे पक्षी फक्त उथळचा समान आताचा शब्द आला नसून विरुद्ध हाताचा शब्द आलेला आहे म्हणून आपला करेक्ट पर्याय कोणता असणार आहे तिसरा म्हणून आपण तिसऱ्या पर्यायाला स्टिक करायचं म्हणून प्रश्न दुसऱ्याचा करेक्ट उत्तर कोणता आहे तीन नंबरचा पर्याय म्हणजेच उथळ हे आपलं पर्याय बरोबर आहे ज्यांनी ज्यांनी उथळला टिक केलं आहे त्यांचं उत्तर हे अगदी बरोबर आहे तर आता पुढील प्रश्न वाचूयात डॉल्फिनला सारखी पाण्याबाहेर काय यावे लागते पर्याय पहा शत्रूला घाबरवण्यासाठी श्वास घेण्यासाठी एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी की माणसांना भेटण्यासाठी तर इथे उतार्यामध्ये दिलेला आहे की डॉल्फिनला इतर माशाप्रमाणे कल्ले नसतात म्हणून श्वास घेण्यासाठी त्याला अधूनमधून पाण्याबाहेर यावे लागते म्हणजेच काय श्वास घेण्यासाठी हे आपलं बरोबर पर्याय असणार आहे आता पुढील प्रश्न वाचूयात आपण प्रश्न चार ते सहासाठी सूचना खालील कविता का काळजीपूर्वक वाचा व त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा तर पहा आता कविता वाचन करूयात आपण भारतवासी आम्ही सारे भारतीय भाई जमीन पावन भारतातली ही आमची आई अनेक भाषा अनेक भूषा अनेक सीमा अनेक रेषा वंद तरी हा एक नकाशा भिन्न देवळे भिन्न देव पण भेदभाव नाही विविध पाकळ्या एक फुलाच्या विविध तारका एक नभाच्या अनेक धारा एक अनेक तेवर, एक तिरंगा अमंगलाचे तोडून बंधन न्यायनितीला करून वंदन इथे उभारू नवीन नंदन हीच प्रतिज्ञा घुमू आम्ही दिशातून दाही भारतवासी आम्ही सारे भारतीय बाही आपण कवितेचं वाचन केलंय तर आता आपण प्रश्न सोडूयात प्रश्न चौथा पहा पुढील पैकी विशेषण नाम यांची कोणती जोडी कवितेमध्ये नाही तर इथे प्रश्न व्यवस्थित आपण वाचन करायचं आहे प्रश्न आहे का नाही हे आपण व्यवस्थित रीडिंग करायचं तर आता पर्याय पाहूयात आपण भेदभाव विविध तारका आमची आई आणि अनेक भाषा तर विशेषण आणि नाम यांची कोणती जोडी ही कवितेत आलेली नाही असं आपल्याला विचारलेलं आहे तर पहा भेदभाव हे वेगवेगळे शब्द नसून भेदभाव हा एकच शब्द आहे विविध तारका तारका हे नाम आहेत आणि त्याच्यासाठी वापरलेलं विशेषण कोणतं विविध आई हे नाम आहे आणि आमची हे विशेषण अनेक हे विशेषण आहे बाणी भाषा हे काय आहे सामान्य नाम तर इथे करेक्ट पर्याय कोणता आहे आपलं एक नंबरचं कारण भेदभाव हे वेगवेगळे शब्द नसून तो एकच शब्द आहे भेदभाव तर आता नेक्स्ट प्रश्न पाहूयात आपण तर पुढील प्रश्न पहा प्रश्न पाचवा कवितेतील वर्णनाशी न जुळणारा कोणता पर्याय आहे तर पर्याय पाहूयात भारतात अनेक भाषा बोलल्या जातात अमंगलाचे बंधन न तोडण्याची प्रतिज्ञा सर्वत्र केली आम्ही सारे भारतीय एकमेकाचे बांधव आहेत भारतभूमी आपल्याला वंदनीय आहे तर पहा कवितेतील वर्णनाशी न जुळणारा पर्याय इथे आपल्याला शोधायचा आहे भारतात अनेक भाषा बोलल्या जातात तर हा हे करेक्ट आहे अमंगलाचे बंधन न तोडण्याची अमंगलाचे बंधन न तोडण्याची प्रयत्न सर्वत्र केली का नाही तर व्यवस्थित आपण पर्याय वाचन करायचं तर हे आहे करेक्ट पर्याय तिसरा पर्याय पाहूयात आपण आम्ही सारे भारतीय एकमेकाचे बांधव आहेत तर हे देखील बरोबर आहे भारतभूमी आपल्याला वंदनीय आहे तर हे देखील पर्याय बरोबर आहे तर पहा येते दुसरा पर्याय हा कवितेतील वर्णनाशी जुळत नाही कारण इथे काय सांगितलेलं आपल्याला अमंगलाचे बंधन न तोडण्याची प्रतिज्ञा केली का नाही अमंगलाचे बंधन हे तोडण्याची आपण प्रतिज्ञा केलेली आहे तर इथे व्यवस्थित वाचन करायचं आहे आपल्याला तरच आपल्या हे लक्षात येईल म्हणून करेक्ट पर्याय कोणता झाला तर सेकंड म्हणून आपण त्याला स्टिक करायचं तर पुढील प्रश्न पहा पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा समान अर्थाचा शब्द कवितेत आला आहे तर पर्याय पहा पण ध्वज प्रदेश अन्याय तर कवितेमध्ये पाहूयात आपण कोणकोणते पर्याय होते ते पण ध्वज प्रदेश आणि अन्याय त्रिया चारीपैकी कोणत्या पर्यायाचा समान शब्द कवितेमध्ये आलेला आहे असा हा प्रश्न आहे तर पहा पण म्हणजे काय प्रतिज्ञा प्रतिज्ञा हा शब्द इथं आलेला आहे का कवितेमध्ये तर इथे पहा आलेला आहे हीच प्रतिज्ञा घुमू आम्ही दिशातूनच आहे म्हणजेच पहिलाच ऑप्शन आपला हा करेक्ट आहे ध्वज म्हणजे काय झेंडा झेंडा आहे का इथे कवितेमध्ये कुठे ध्वज ध्वज तिरंगा आलेला आहे तिरंगा हा शब्द आहे तर ध्वजाचं समानार्थी शब्द तिरंगा नाही इथे कन्फ्युजन नाही करून घ्यायचं तर ध्वजाचं समानार्थी शब्द आहे झेंडा आणि आपल्या भारताच्या ध्वजाला तिरंगा हे नाव आहे तर पुढील पर्याय पहा प्रदेश प्रदेश आहे का इथे शब्द नाही प्रदेशचं समाधी शब्द नाही आहे इथे सीमा आहे आणि चौथा आहे अन्याय अन्यायचा देखील समाधी शब्द इथे कवितेमध्ये आलेला नाही म्हणून आपला करेक्ट पर्याय आहे पण म्हणून आपण स्टिक करायचं मग म्हणून आपला करेक्ट पर्याय कोणता आहे पहिला पण पण या शब्दाचा समाधी शब्द शब्दा कवितेत आलेला आहे तर ध्वज म्हणजे काय झेंडा तिरंगा हा त्याचा समानात शब्द होत नाही विद्यार्थ्यांनो हे लक्षात घ्या आपल्या भारताच्या ध्वजाला आपण तिरंगा असे म्हणतो तर तिरंगा काय आहे विशेष नाम हे लक्षात घ्या तर नेक्स्ट प्रश्न पाहूयात आपण